नमस्कार, मी शुभांगी, माझ्या सोबत रहा अपडेट आणि हो SBI मराठीला सबस्क्राइब करायला विसरू नका। इचलकरंजी शहरामध्ये व राज्यामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये मागील 3 महिन्यांपासून वीज ग्राहकांना विजेचे बिल आले नाही, मात्र आता एकेच वेळी भरमसाठ वीज बिल आल्याने नागरिक हैरान झाले आहेत। इचलकरंजी शहराला गेल्या 3 महिन्यांपासून लॉकडाऊन लागू झाल्यानंतर इचलकरंजी शहरातील परप्रांतीय मजूर आपापल्या गावी निघून गेले। शहरातील वस्त्रोद्योग उद्योगधंदेही ठप्प झाले। दरम्यान कामच बंद असल्याने अनेक इचलकरंजी शहराचा उत्पन्नाचं साधनही हिरावलं गेलं। त्यातच आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता येताच वीज महामंडळानं पाठवलेल्या बिलांच्या रकमांनी ग्राहकांची पंचायत झाली आहे। वीज मंडळाचं कर्मचारी लॉकडाऊनमुळे घरोघरी वीज रीडिंग घ्यायला गेलेच नाहीत। रीडिंग घेतले नसले तरी महामंडळानं अगदी अंदाजपंजेच बिल तयार करून ग्राहकांना पाठवले आहे। यामध्ये कारखानदार व घरगुती वीज ग्राहकांना अव्वाच्या 6 बिले महावितरणनं पाठवले आहेत। त्यामुळे शहरातील स्टेशनवर असणाऱ्या महावितरण कार्यालयासमोर ग्राहकांनी मोठी गर्दी केली। ती वादावादीचं प्रकार देखील घडलं। इचलकरंजी यार्न वायडिंग असोसिएशनचे आम्ही सर्व पदाधिकारी आहोत। आमचा हा व्यवसाय गेली कित्येक वर्षे आपला अडचणीमध्ये आहे, तर त्या संबंधीच्या काही मागण्या आहेत आमच्या, तर त्या मागण्याचं निवेदन आम्ही द्यायला इथं प्रांतामध्ये आलेलो आहोत। तर आमच्या खालील मागण्या आहेत, तर त्याचा सरकारनं गांभीर्यानं विचार करून त्याचा पाठपुरावा आम्ही तर करत आहोत, तर त्याचा विचार करून आम्हाला सहकार्य करावं असं आम्ही सरकारला विनंती करतो। आमच्या खालील मागण्या आहेत। लाईट बिलासंदर्भी आमची एक मागणी आहे। यार्न वायडिंग व्यवसाय हा यंत्रमागाशी पूर्णपणे निगडीत असल्याने सदरचा व्यवसायाचे लाईट बिल कायमस्वरूपी आपल्याला साध्या यंत्रमागाच्या युनिटप्रमाणे यावं अशी एक आमची पहिली मागणी आहे। त्यानंतर दुसरी मागणी आहे, लॉकडाऊन काळातील लाईट बिल, जवळजवळ 3 महिन्याचं लाईट बिल आणि इथून पुढचं 3 महिन्याचं येणारं लाईट बिल आम्हाला माफ करून मिळावं अशी एक आमची सरकारकडे एक मागणी आहे। तिसरी मागणी आहे, शासनाने जाहीर केलेल्या लघु उद्योगामध्ये आमचा हा यंत्रमाग व्यवसायाशी निगडीत असलेला वायडिंग व्यवसाय हा त्याच्याशी संलग्न करून जे शासनाचे लाभ आपल्याला मिळायला पाहिजेत, लघु उद्योगाला जे मिळतात ते अपूर्णपणे लाभ आम्हाला ह्या वायडिंग असोसिएशन वायडिंग व्यवसायाला मिळावं अशी आमची सरकारकडे एक मागणी आहे। तर त्याचा पाठपुरावा आम्ही करायला लागलेलो आहे। जवळजवळ आम्ही आजी माजी खासदार, आमदार, परत सरकारचे शासनाचे प्रतिनिधी यांना आपण निवेदन जवळजवळ दिलेलं आहे या संदर्भातलं, तर त्याचा विचार व्हावा, योग्य प्रकारे विचार होऊन सरकारनं आम्हाला जेवढं होता होईल तेवढं सहकार्य करावं असं मी सरकारला या आपल्या ह्याच्या माध्यमातून विनंती करतो।